हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आज अमित शहांना भेटणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह इतर विषयांवर चर्चा करणार। शिष्टमंडळाच्या भेटीआधी मुख्यमंत्री शिंदे फोनवरून जरांगे पाटलांशी चर्चा करणार, जरांगे पाटलांशी चर्चा करून पत्राचा मायना तयार करणार। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार, अतुल सावे भुमरे आणि नारायण कुसे अंतरवाली सराठीमध्ये जाणार, उपोषण मागे घेत सरकारला वेळ देण्याची विनंती करणार। तर वर्षावर अतुल सावे, उदय सामंतांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा करणार, तोडगा निघाला नाही तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आंदोलन सुरू करणार। मराठा आरक्षण देणं केंद्राच्या हातात, पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांनी जरांगे पाटलांशी संवाद साधावा, संजय राऊतांची मागणी। आरक्षणासाठी नाशिकमध्ये चांदोरी चौफुलीवर मराठा संघटनांचा रास्ता रोको, पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आरक्षण मिळेपर्यंत आक्रमक आंदोलनाचा इशारा। आमदार बच्चू कडूंनी घेतली जरांगे पाटलांची भेट, पाणी पिण्याची विनंती, आता मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर बच्चू कडू पुन्हा जरांगेंच्या भेटीला जाणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना, मराठा आरक्षण आणि राज्यातील स्थितीवर चर्चा करणार, 5 राज्यातील निवडणुकांसंबंधीच्या बैठकीमध्ये सुद्धा सहभागी होणार। मुंबईतील आमदार निवासाबाहेरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ, हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांची खबरदारी। खुर्च्या वाचवणं आणि आमदारांची अपात्रता रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची दिल्ली वारी, संजय राऊतांचा हल्लाबोल। प्रकृती ठीक नसल्यानं अजितदादांचा दौंडचा दौरा रद्द, सुनेत्रा पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार, तर दौंडमधील मराठा मोर्चाचं अजित पवारांविरोधातील निषेध आंदोलन सुद्धा रद्द। जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी जळगावमध्ये तिघांचं आमरण उपोषण, आंदोलकांची प्रकृती काहीशी खालावली। सर्व मराठा कुणबी असल्याचा जरांगेंचा दावा, पंढरपुरातील भोसेमध्ये 25 पेक्षा जास्त कुणबी दाखल्यांच्या नोंदी सापडल्या। पुण्यातील महाळुंगे गावमध्ये सख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीच्या वेगवेगळ्या नोंदी, एकाच्या दाखल्यावर कुणबी तर दुसऱ्यावर मराठा नोंद, दाखले द्यायला अडचणी येणार। कोळसा लोहखनिजची वाहतूक करणारी कंपनी चड्डा ट्रान्सपोर्टवर आयकरचे छापे, चंद्रपुरातील घरासह नागपूर आणि रायपूरमधील कार्यालयांवर सुद्धा छापे। मराठा आंदोलनामुळे एसटीला 20 कोटींचा फटका, बसेसची तोडफोड झाल्यानं अनेक मार्गांवरील एसटीची वाहतूक बंद। आमदार अपात्रतेबाबत आज पुन्हा सुनावणी, 34 याचिकांचं 6 गटात वर्गीकरण, प्रमुख याचिकांवर आज सुनावणी होणार। कर्नाटकातील ऊस पोलीस बंदोबस्तामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी पोलिसांकडे ठेका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप। कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांची आज ईडी चौकशी, नवी दिल्लीमध्ये जमावबंदी, तर अरविंद केजरीवाल आज ईडी चौकशीला जाणार नाही। आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना, मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना रंगणार, विश्वचषकामध्ये भारताला विजयी हॅट्रिक मारण्याची संधी। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।